नमस्कार माझं नाव अश्विनी हवरे आहे मी पुणे महानगरपालिकेत दोन हजार अकरापासून अवैद्यकीय प्रशासक या पदावर सहा सहा महिने करारावर कार्यरत होते दिनांक दोन हजार जानेवारी दोन हजार बावीस ते दोन हजार मार्च दोन हजार बावीसपर्यंत मी काम केलेले आहे त्या कामाचा मला अद्याप वेतन मिळालेलं नाही वारंवार आशिष भारती साहेबांना आरोग्य प्रमुख आशिष भारती साहेब यांना वारंवार विनवण्या केल्यानंतर वारंवार तक्रार केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आपल्या मनाने काम केलेले आहे आणि त्याचे वेतन आम्ही देणार नाही परंतु मागील करार त्यांनी एक दिवसाचा ब्रेक देऊन माझा रिन्यू केला ह्याही वेळेला एक दिवसाचा ब्रेक देऊन करार रिन्यू करू असं सांगितलं पण तीन महिन्यानंतर विचारणा केले असता त्यांनी सांगितलं तुमचे करार रिन्यू झाले नाही आहे आणि तुम्ही केलेलं काम आपल्या मनाने काम केलेलं आहे असं ग्राह्य धरून तुमचे पगार आम्ही देणार नाही असे सांगितले आणि तुमचं हे पद आमच्याकडे नाही आहे आणि हे पद आम्ही रिन्यू करणार नाही कोरोनामध्ये काम करूनसुद्धा आम्हाला अशा प्रकारची वागणूक देतात आहे मान्य एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलं होते की कोरोनामध्ये काम केलेल्या लोकांना समाविष्ट करून घ्या समाविष्ट करून घ्या म्हणजे काय त्यांना काही नाल्यांमध्ये आणि गटारामध्ये फवारणी मारायचं काम सांगायचं करायला सांगितले आहे का मला मी जेव्हा मा कामाची मागणी करण्यासाठी त्यांच्याकडे गेले की साहेब मला कुठलं तरी काम द्या आज मी अकरा वर्ष तुम्हाला सेवा दिलेली आहे आणि मला कामाची अत्यंत गरज आहे मला दोन मुलांची जबाबदारी आहे आणि आता बेचाळीस वर्ष वय झाल्यानंतर मला कुठेही काम मिळणं कठीण झालेलं आहे त्यावेळेला त्यांनी मला सांगितले की आमच्याकडे फक्त जागोजागी गटारावर आणि मुतारी घरामध्ये कीटकनाशकाच्या फवारण्या मारण्याची जागा खाली आहे पाठीवर सिलेंडर घ्यायचे आणि जागोजागी फवारण्या मारत फिरायचे हे काम जर तुम्हाला मान्य असेल तर हे काम करा म्हणून त्यांनी मला सांगितले आता वर्ग दोनचे अधिक दोन अधिकारी म्हणून काम केलेले अकरा वर्ष काम केलेले कर्मचाऱ्यांना ले, अधिकाऱ्यांना लेडी ऑफिसरबरोबर जर हे असे वागणूक करत असतील आणि त्यांना क्लास फोर चतुर्थ श्रेणीतचं काम करण्यास सांगत असतील तर ही बाब अत्यंत निंदनीय आहे जेव्हा की अटल बिहारी वाजपेयी कॉलेजमध्ये दोन प्रशासन अधिकारी आहेत आणि एक पद रिक्त आहे त्या पदाची मी मागणी केली असता त्यांनी मला हे जागा दाखवलेली आहे त्यांच्या घरातले ऑफिसर्स घरातले मंडळीसुद्धा घरातले फॅमिली मेंबर्ससुद्धा इथे काम करतात ते सुद्धा माझ्यासारखे वर्ग दोन अधिकारी आहेत त्यांच्यासोबत जर अशी वागणूक दिली तर त्यांना चालेल का आशिष भारती साहेबांना हा माझा प्रश्न आहे की लेडी ऑफिसर बरोबर ही अशा प्रकारे घाणेड्या पद्धतीची वागणूक आणि अत्यंत मानसिक छड त्यांनी माझा केलेला आहे मानसिक तर केलेलाच केलेला आहे पण त्याचबरोबर सुद्धा मला माझे पैसे देत नाही आहेत माझा पगार देत नाही आहे आणि मला घरी बसवले आहे गेले आठ नऊ महिने झाले मी त्यांच्या ऑफिसच्या चक्रा मारते माननीय कमिशनर साहेब आहेत त्यांनी मला त्या ते, वारंवार त्यांना विचारणा केली असता त्यांची दिशाभूल आशिष भारती साहेबांनी केलेली आहे आणि कमिशनर साहेबांनी मला न्याय देण्याचा प्रयत्न केला असता सुद्धा आशिष भारती साहेबांच्या या आ, अशा वागणुकीमुळे मला पुढील न्याय मिळत नाही आहे ही अत्यंत निंदनीय बाब आहे आणि हा एखाद्या महिला ऑफिसरचा मानहानीचा प्रश्न आहे त्याचबरोबर छळ मानसिक छळ झालेला आहे त्याचबरोबर आर्थिक छळ झालेला आहे आणि इथून पुढे मला जॉब मिळू शकत नाही आणि माझ्या फॅमिली मेंबर्सचासुद्धा त्यांनी लॉस केलेला आहे माझा मुलगा बारावीला आहे त्याच्या शाळेची फीज माझ्या पेंडिंग आहे ठीक आहे माझे फॅमिली प्रॉब्लेम हे माझे आहेत परंतु मला न्याय मिळाला पाहिजे मला ॲटलिस्ट माझं वेतन मिळालं पाहिजे आणि अकरा अकरा महिने संपून सुद्धा ह्या लोकांनी ऍड काढत नाही आहेत अटल बिहारी वाजपेयीचे अकरा महिने करार संपून सुद्धा त्यांना एक दिवसाचा ब्रेक देऊन परस्पर रिन्यू करून घेतला म्हणजे आम्ही परत भरू शकत नाही त्या पदासाठी अप्लाय करू शकत नाही म्हणजे असं सुद्धा यांनी केलेलं आहे आणि एक जागा रिक्त असून सुद्धा प्रशासन अधिकाऱ्याची मला तिथे समाविष्ट करून घेत नाही आहेत ही माझी आशिष भारती विरुद्ध तक्रार आहे आणि त्यांनी जो माझा अपमान केलेला आहे त्या अपमानाचा मी जाहीर निषेध करते आहे त्यांनी जो माझा लॉस केलेला आहे त्यांनी जाणून बुजून माझ्याबरोबर जो हा छळ केलेला आहे हा खेळ खेळलेला आहे त्याबद्दल मी जाहीर निषेध करते आहे त्यांचा आणि ते, 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 ते ते आपल्या खुर्चीला न्याय देत नाही आहेत त्यांचे ज्या पद पदावर आहे, ते आहेत त्या पदाचा मी अत्यंत मान करते या अगोदर कुठल्याही आरोग्य प्रमुखांनी आमच्याबद्दल ईडी महिलेबरोबर अशा प्रकारची वागणूक केलेली नाही आहे फक्त आशिष भारती साहेबांनीच हा घाणेरड्या पद्धतीचा व्यवहार आमच्याबरोबर केलेला आहे याचा मी जाहीर निषेध करते तीव्र शब्दात निषेध करते आहे आणि माझा पगार मला मिळावा माझी नोकरी मला मिळावी आणि मला कोरोनामध्ये काम केलेल्याचा मला न न्याय मिळावा गेले बारा वर्ष मी महानगरपालिकेला सेवा देते त्याचा मला न्याय मिळावा एवढीच माझी याचिका मुख्यमंत्री साहेबांकडे आहे त्याचबरोबर कमिशनर साहेबांकडे आहे असिस्टंट ॲडिशनल कमिशनर साहेबांकडे आहे व शेवटी आर, आरो आरोग्य प्रमुख म्हणून जे